नमस्कार, आज आपण प्रोटीन पावडरची रेसिपी बघणार आहोत जे होममेड आहे. आम्ही सगळे आत्ताच कोविडमधनं बरे होतोय, तर कोविडमुळे जो विकनेस आलाय त्याच्यासाठी प्रोटीन रिच डाएट घ्यायला पाहिजे, तर म्हणून मी हे प्रोटीन पावडर घरीच बनवलंय. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय बघूया. तर मी इथे बदाम घेतले, मी इथे मामरा जातीचे बदाम घेतले जे भिजवून खायची गरज नसते, आपण डायरेक्टली खाऊ शकतो. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हे दुसरे बदाम जे आपल्याला नेहमी मिळतात बाजारात आणि ते आपण भिजवून खायचे असतात. तर एक कप बदाम, अर्धा कप इन्स्टंट ओट्स, अर्धा कप अक्रोड, पाव कप काजू, पाव कप या मिक्स सीड्स मिळतात. तुम्हाला मिक्स नाही मिळाला तर वेगवेगळे आणून तुम्ही पाव कप मिक्स करून घेतल्या तरी चालेल. तर हे जे मिक्स सीड्स आहे त्याच्यामध्ये पम्पकिनच्या सीड्स आहेत, सनफ्लॉवर, वॉटरमेलन आणि मस्क मेलन अशा मिक्स आहेत. आणि इथे मी पिस्ता घेतलाय जो खारवलेला नाही आहे, साधा पिस्ता आहे. आणि एव्हरेस्टचा मिल्क मसाला घेतलाय. बाकीच्या ज्या रेसिपीज असतात त्या बऱ्याचशा रेसिपीजमध्ये शेंगदाणे आणि सोयाबीन घातलेलं असतं. मला ते ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये ऑड वाटतं म्हणून मी ते वापरणार नाहीये. तर ह्या प्रोटीन पावडरची प्रोसेस एकदम सोपी आहे, 5 मिनिटात तयार होतं. तर बघूया आपण हे कसं करायचं. तर सगळ्यात आधी गॅस चालू करूया आणि मेडियम फ्लेम वरती आपण बदाम सगळ्यात आधी भाजून घ्यायचे. आता बदाम छान भाजले गेलेत, भाजल्याचा चटचट आवाज येतोय आणि बदामावरती थोडे थोडे काळे डाग पण यायला लागलेत. आता हे बदाम मी काढून घेते. आता अक्रोड भाजूया. अक्रोडही छान भाजला गेला, त्याच्यावरती पण काळे डाग यायला लागले. अक्रोड काढून घेऊ. काजू भाजून घेऊया. काजूही छान भाजले गेलेत, आपण काढूया. आता पिस्ते भाजूया. आता पिस्तेही छान भाजले गेलेत, पिस्ते पण काढून घेऊया. हे सगळं आपण एकत्रच वाटणार आहोत म्हणून एकत्रच ठेवायचे. आता ह्या मिक्स सीड्स आहेत त्या भाजूया. या सीड्स लगेच भाजून होतात. आता या काढूया आपण. आणि सगळ्यात शेवटी हे इन्स्टंट ओट्स प्लेन वाले जे मिळतात बाजारात ते घेतलेत मी. जसा रवा किंवा बेसन भाजल्याचा एक ॲरोमा असतो तसाच ओट्स भाजल्यावर पण आपल्याला ॲरोमा यायला लागतो. मग हे बंद करायचं. आता ओट्सही भाजले गेलेत, हे पण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आपण चिया सीड्स घालणार आहोत. तर हे चिया सीड्स मी 2 टेबलस्पून घेतलेत. तर तुम्हाला हे चिया सीड्स, एक असतात चिया सीड्स आणि दुसरे असतात सब्जा म्हणजे बेझिल सीड्स, ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर आता हे चिया सीड्स आपण ह्याच्यामध्ये घालूया. त्याचे बेनिफिट्स पण मी दिलेले आहेत आणि आपल्या प्रोटीन पावडरला थोडासा शाही फ्लेवर देण्यासाठी हा एव्हरेस्टचा मिल्क मसाला मी घालती ह्याच्यामध्ये. तर हे 3 छोटे चमचे मी घातलेत. 7-8 केशराच्या काड्या पण घालूया, त्यांनी स्वाद आणि रंग दोन्ही छान आहेत, म्हणजे जरा आपल्याला प्यायला बरं वाटेल. तर हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित गार होऊ द्यायचंय. ते छान गार झालं पाहिजे तेव्हाच ते आपण मिक्सरमधनं काढणार आहोत. चला आता हे सगळं व्यवस्थित गार झालंय, हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे वाटताना एक लक्षात ठेवायचं की हे थोडं थोडं वाटायचं आहे एकतर, आणि पल्स करायचं आहे आपल्याला खूप, अगदी थोडंसं फिरवायचं बंद करायचं, थोडंसं फिरवायचं बंद करायचं, असं करूया. नाहीतर बदामात वगैरे तेल असतं तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून आपल्याला पावडर करायची आहे त्याची. आता अशी पावडर करून घेतली आहे मी याची फाईन, तरी पण आपल्याला ही चाळायची आहे. आता
आता हे जाड जे उरत आहे ते परत आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं, आणि तरीही जे जाडसर राहत आहे ते आपण खिरीसाठी नंतर वापरू शकतो, फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। तर आता ही मस्त फाईन पावडर तयार झाली आहे। चला घरच्या घरी मस्त प्रोटीन पावडर तयार आहे। पावडर ही प्रोटीन पावडर मी एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, आणि ती कशी घ्यायची तेही बघूया। एका ग्लासमध्ये 2 चमचे प्रोटीन पावडर घालायची, आणि मस्त गरम गरम वाफाळतं दूध घालायचं। मुलांसाठी करणार असाल तर 1 चमचा साखर घालायची, आणि तुम्हाला स्वतःला जर गोड आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे मध घातला तर हे मस्त लागतं। झाला तुमचा प्रोटीन मिल्कशेक तयार। तर ही रेसिपी जरूर ट्राय करा, मुलांनाही आवडतं, अगदी खिरीसारखं लागतं। तर नक्की करून बघा, आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।